जया भारतीय जनता पार्टी मांद्रे मतदार संघ या प्रचाराच्या जाहीर सभेक हंगासर उपस्थित व्यासपीठाचेर उपस्थित आमचे सगळे सरपंच पंच मेंबर डेप्युटी सरपंच तसेच आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते आमच्या सगळ्या मोर्चांचे अध्यक्ष माझ्या समोर बसलेले आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते महिला भगिनी तसेच हंगासर आमचे पुरुष कार्यकर्ते जे पक्षा खातीर अहोरात्र काम करतात त्या सगळ्यांचे हांव या जाहीर सभेक सगळ्यां पहिली स्वागत करता। तसेच हंगासर बसलेले आमचे सगळे पत्रकार मित्र प्रिंट मीडिया तसेच बाकीचे सगळे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे हांव स्वागत करता। आणि आयच्या या प्रचार सभेक सुरुवात करता। सुरुवात करच्या पहिली हांव आमचे कार्यकर्ते थोडे फाटल्यान रस्त्यार उभे आसात फाटल्यान त्यांकाय विनंती करता की त्यांनी येऊन हंगासर या सभेक हंगासर या खुर्चेर येऊन बसचे, कारण आम्ही सगळे जाण भाईक पाठिंबो दिवपाक हंगासर सगळे जमलेले आसात। थोडेशे खुर्चे जे खाली आसात ते खुर्चे पहिली भरूया, मागीर जे फाटल्यान कोण येतले त्यांकां फाटल्यान उभे रावनी, कारण ही प्रचाराची सभा आसा आणि आमकां खबर आसा ह्या सभेक प्रचंड असो जनसमुदाय जमतलो। जस जशी बैठक फुडें वयतली तस तसे कार्यकर्ते येवन ह्या बैठकीक जमा जातले, ऍड जातले। ताका लागून तुमकां सगळ्यांक विनंती करता, फाटल्यान कोण उभे आसात जे स्पेशल करून आमचे पुरुष कार्यकर्ते उभे आसात त्यांच्यांनी येवन ह्या बाजूक ह्या खुर्चेंचेर बसचे। आयज आम्ही ह्या प्रचाराच्या सभेक जमल्यात, खास करून आमकां सगळ्यांक सगळे मनांतल्यान हांगासर येयल्यात की आमचो सगळ्यांचो पाठिंबो जो आसा तो दयानंद भाई सोपटेक आसा, जो भाजपाचो उमेदवार आसा आणि ज्याचे कमळ ही निशाणी आसा। जवळजवळ 3.5 वर्सां आम्ही भाजप पक्षा खातीर काम करतात। पहिली सुरवातीक जेन्ना भाईक आम्ही निवडून दिले 17 त्यांनाचे कार्यकर्ते, तसेच 19 जेन्ना बाय इलेक्शन झाले त्या बाय इलेक्शनाकय आम्ही भाईक मोठ्या मताधिक्यान निवडून दिले ते कार्यकर्ते, हे सगळे मेळून सगळे कार्यकर्ते आजपर्यंत भाईक काम करता। आणि आम्ही ठामपणे सांगूक शकता की येणारे जे इलेक्शन असा ते आम्ही निश्चित जिंकतले, कारण या 5 वर्सांक जे किदें भाईन काम केला त्या कामाच्या आधाराचेर आम्ही हे इलेक्शन जिंकतले। ह्या वर्सा आमच्या दयानंद भाई सोपटेन एक पुस्तिकाच आमच्या समोर जे जेन्ना आम्ही डोर टू डोर कॅम्पेनिंग केला त्या कॅम्पेनिंगाच्या टायमार जी पुस्तिका आम्ही प्रत्येक घरान दिल्या त्या पुस्तिकेचेर फोटो सकट खंयच्या खंयच्या गांवांनी जी कामां केल्ली आसा ती फोटो सकट प्रिंट करून दिल्ली आसा। कारण उद्देश एकूच, विरोधकांक संधी दिवपाची ना, कारण विरोधक मागीर म्हणतात की त्यांनी कांयच काम करूंक ना। फाटल्या 2 इलेक्शनांक आम्ही पळयल्यात ते म्हणतात सोपटेन कांयच काम करूंक ना, जर काम कांयच करूंक ना जाल्यार ती पुस्तिका आम्ही जी त्यांच्या समोर जी दिल्यात जी मतदारसंघान वाटल्या त्या पुस्तिकेचेर सगळी नांवां सकट आणि त्या फोटो सकट जे दिला त्या फोटोनी आमचे सगळे सरपंच पंच किंवा आमचे प्रमुख कार्यकर्ते आसात ते सगळे त्या फोटोनी आसात, आय विटनेस आसात। ती पुस्तिकाच सांगता की दयानंद भाई सोपटेन ह्या मांद्रे मतदारसंघान फाटल्या 5 वर्सांक कितले काम केलेले आसा आणि त्या कामाच्या आधाराचेर आम्ही सगळ्या लोकांकडे मतां मागतात। इतलेच न्हू तर त्या पुस्तिके व्यतिरिक्त भाईन फाटल्या 5 वर्सांक जेन्ना हो कोविड काळ आसलो
त्या कोविड काळात किने किने काम केला ते त्या ह्याचेर प्रिंट जाऊन येऊंक ना, पण तुमका आमकां सगळ्यांक खबर आसा तो एकच असो उमेदवार ह्या 9 उमेदवारांपैकी एकच उमेदवार जो प्रत्येक वेळा आमकां मतदारसंघात दिसतालो. जेन्ना कोविड काळ चालू आसलो तेन्ना कोणच घरासून खंयचोच उमेदवार भायर सरनासलो. दयानंद भोई सपटेन भायर सरन किंवा आपल्या जे कार्यकर्ते आसात त्यांच्या मार्फत प्रत्येक घरापर्यंत मदत पावयल्ली आसा आणि त्या आधाराचेरच आम्ही मतां मागतले. फक्त दयानंद भाई सोपटेच कित्याक 9 उमेदवार आसात. सोपटे हो असो उमेदवार आसा तो जनसामान्यान मिसळणारो, प्रत्येक घरान पावणारो. आम्ही पळयल्यात की फाटल्या 15 दिसांकय खंयचे उमेदवार अपक्ष म्हणून उत्पन्न झाले आसात. फाटल्या 5 वर्सांक कांयच करूंक ना. ज्या लोकांनी आराम आणि व्यायाम केला आणि फक्त 15 दिसांत ते उमेदवार म्हणून परची दाखल केल्यात आणि लोकांक समोर येतात. आमचो फाटलो आमदार त्याका आम्ही 15 वर्सां दिल्ली, 3 टेन्युअर दिल्यात. त्या 15 वर्सांक तो कांयच करूंक शकलो ना आणि आता सांगता की आपली उरलेली कामां आपणांक करपाक जाय. हांव म्हणटा तुका आम्ही 15 वर्सां दिल्ली, 15 वर्सांत तूं आमदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री जावनय तुका जर हे प्रोजेक्ट कंप्लीट करूंक शकले ना जाल्यार तूं आता आमदार जावन कितें करतलो आणि तुका आमदार म्हणून आम्ही कित्याक विधानसभेंत पाठवप. लोकांनी विचार करपाची गरज आसा. दुसरो एक MGP जो उमेदवार जीत आरोलकर आसा. फाटल्या 10 वर्सांक धारगळीन त्या बाबू बरोबर हैदोस घातला, अख्खी धारगळ विकून काढली. आता त्याका मांद्र्यान प्लॉट विकपाचे आसात. प्लॉटिंग करून ते सगळे आमचे जे जमनी आसात, आमचे जे दोंगर आसात, त्या दोंगराचेर त्याचं लक्ष आसा. पण आम्ही सगळ्यांनी विचार करपाक जाय, अशा प्रकारच्या उमेदवारांक आम्ही थारो देऊंक जायना. आम्ही पहिली म्हणताले की MGP जो शिव आसा तो शिव वरान ढवळीकरांच्या गोठ्यान बांधला. पण तो शिव जो ढवळीकरांच्या गोठ्यान जो शिव आसलो तो ढवळीकरांनी तो शिव वरान तृणमूलाक विकलो. आणि तुमकां खबर आसा तृणमूल ही पार्टी कशी आसा. ताका लागून ह्या अशा प्रकारचे हे उमेदवार आसत त्यांना आम्ही खंयच आमच्या घराकडे येले जाल्यार त्यांना प्रश्न करूंक जाय की तुमकां कित्याक म्हणून निवडून दिवप. ताका लागून तुमकां सगळ्यांक हांव विनंती करता, येणारे इलेक्शन जितले आमकां सोपे दिसता तितले सोपे ना. फक्त 2 दीस आमच्याकडे उरला, फाल्यांचो आणि परवाचो दीस. आम्ही प्रत्येकान घराकडे वचान आमचे जे कोण सगळे सोयरे असतात किंवा आमचे फॅमिली मेंबर्स असतात त्यांना सांगूक जाय, गाफील राहूया नका. आम्ही इलेक्शन जिंकतले हे नक्कीच, पण गाफील राहूया नका. कारण येणाऱ्या इलेक्शनांक आम्ही जर आमच्या दयानंद भाई सोपटेक भरघोस अशा मतांनी जर दिला, निवडून दिलो, जाल्यार मुख्यमंत्र्याने जाहीर केला आणि भाजपाचो अध्यक्ष आमचो तानावडे त्यांनी जाहीर केला की जर तुम्ही मोठ्या मताधिक्यान दयानंद भाईक सोपटेक निवडून दितले जाल्यार त्याका आम्ही गोव्याच्या विधानसभेत मंत्री म्हणून करतले. म्हणून तुमका सगळ्यांक कळकळीची विनंती करता, सगळ्यांक कळकळीची विनंती करता. येणाऱ्या 14 तारखेक आम्ही कमळाचं बटन दाबून दयानंद भाई सोपटेक मोठ्या मताधिक्यान निवडून देऊया आणि विधानसभेत धाडूया. धन्यवाद. देव बरें करूं सर. मुखार मागता किसान मोर्चाचे अध्यक्ष दत्तारामजी ठाकूर हांचे कडेन की तांणी येवन उलोवप करचें. परत एक फावट सगळ्यांची नांवां वाचता आणि मागता सगळ्यां कडेन की तांणी येवन मातशें माचयेर बसचें. केरीच्या नमिता केरकर, आकांक्षा आनंद शिरगांवकर, सुरेश नाईक, रत्नाकर हरजी, राजन फरास, अग्नेल गुदिनो, सूरज तळकर, पालयेच्यान प्रशांत नाईक, हरमलचंद आदरणीय चित्रा वाघ उपस्थित झाले.
आदरणीय चित्राजी वाघ हंगा उपस्थित झाल्यो असा एकदा नेटान ताळ्यो जावनी मॅडम चित्रा वाघ हांचे खातीर मुखार मागता हरमलचंद श्री अनंत गडेकरजी मनीषा नाईक कोरखणकर बर्नार्ड फर्नांडीस मनोहर केरकर मांद्रेचंद संतोष बर्डे डेनिस ब्रिटो राजवी सावंत मुकेश गडेकर मोर्जेचंद सुप्रिया पोके नेटान जाऊन या भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चाचा भारत माता की वंदे हंगा नावा वाचून सोपयता मुकेश गडेकर सुप्रियाज पोके पवन मोर्जे वैशाली शेडगांवकर तुषार शेडगांवकर प्रकाश शिरोडकर अमित शेडगांवकर विलास मोर्जे आगरवाडेच्यान संगीता नाईक प्रमोदिनी आगरवाडेकर भगीरथ आमोणकर पार्शेच्यान प्रगती सोपते अजित मोरजकर ममता सातडेकर प्रेमनाथ कानोलकर सुहास नाईक कविता हरिजन विरनोडच्यान शैलेंद्र परब वर्षा परब मंगलदास किनळेकर आणि प्रशांत राव हा मागता सगळ्यांकडे की ताणी मात्र माचेर येऊन उभे रावचे तसेच परत एक फाउट मनापासून खूप स्वागत चित्राजी वाघ हांचे एकदा नेटान ताळ्यो जावनी चित्रा वाघ हांच्या खातीर आणि मी रिक्वेस्ट करते चित्राजी वाघ यांच्याकडे की ताणी मार्गदर्शन करावं नमस्कार मांद्रे इथल्या माझ्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दयानंदभाई सोपटे यांच्या या प्रचारसभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सगळे बंधू आणि भगिनी या सगळ्यांना माझा नमस्कार मगाशी ताई बोलत होत्या कोकणी भाषा ऐकायला खूप गोड वाटते खरं मला आणखीन ऐकायचं होतं मी सगळ्या सभेंमध्ये जाते कोणी कोण बोलत असतं अतिशय गोड अशी भाषा बोलत राहावं आणि मी ऐकत राहावं इतकी छान ही भाषा आम्ही शिकायचा प्रयत्न करतोय खरं तर कोकणी माणसं गेली 20-22 गोवेकर माणसं गोव्याची भाषा गोवेकर माणसं 20 दिवस झाले आम्ही इथं राहतोय आणि त्या 20 दिवसांमध्ये शिकायचा पण प्रयत्न करतोय अतिशय गोड आणि भोळी अशी माणसं आहेत आज खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना भेटून या मांद्रेमध्ये 10 वर्षापूर्वी मी गोव्यात आले होते आणि 10 वर्षापूर्वी मी पाहिलेलं गोवा आणि आत्ताचं गोवा हो आमका बदल दिसता बदल दिसता रोड्स बघितले फ्लायओव्हर्स बघितले प्रचारसभेंच्या माध्यमातून आम्ही वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये जातोय अतिशय चांगल्या पद्धतीचे रोड आहेत आरोग्य सेवा तुमच्याकडे अतिशय उत्तम प्रकारची आहे सगळ्यात महत्वाची कायदा आणि सुव्यवस्था ज्याला आपण लॉ अँड ऑर्डर म्हणतो पणजीमध्ये रात्री 11:30-11 सुद्धा बाहेर रस्त्यावर फिरताना भीती वाटत नाही मी तिथे खूपदा बघितलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या मुली 11:30-11:30 त्या ठिकाणी गाड्यांसाठी उभ्या असलेल्या मी बघितल्या पण कोणाला भीती वाटली नाही पाणी असेल रस्ते असतील आरोग्य असेल महिलांसाठीच्या योजना गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने या गोव्याचा चेहरा मोहरा बदलला आणि म्हणून आम्ही म्हणतो की होय बदल दिसता मगाशी मी म्हटलं की गोव्याची माणसं ही गोड माणसं आहेत गोव्याची माणसं ही साधी भोळी माणसं आहेत पण गोव्याची माणसं ही वेडी माणसं नाही आहेत मी पाहते बाहेरची लोक येऊन या गोव्यामध्ये खोटी खोटी गजाली करतात गजालीच ना खोटी खोटी गजाली करतात परवा मी बघितलं काँग्रेसचे नेते आले होते राहुल गांधी आणि ते म्हणाले की आता आम्ही गोव्यामधल्या प्रत्येक गरिबाला 6,000 रुपये देणार किती 6,000 रुपये देणार
आणखीन म्हणले गोव्यामध्ये आता आम्ही पेट्रोल 80 रुपये लिटर करणार. किती रुपये? 80 रुपये लिटर करणार. प्रत्येक गॅस सिलेंडरचा भाव आम्ही 500 रुपये करणार. मला खूप आनंद झाला सांगा का, कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. 6000 ने 6 रुपये तिथे कोणाला देत नाही, पण इकडे गोव्यामध्ये येऊन मात्र खोटी खोटी गजाली करतात की आता आम्ही तुम्हाला 6000 रुपये देऊ. अख्ख्या देशाने, सेंट्रल गव्हर्नमेंटने सेस कमी केला, संपूर्ण देशाने पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात कमी नाही केले. आणि गोव्यात मात्र येऊन सांगतात आम्ही 80 रुपये लिटरने आता इथं पेट्रोल देणार, 500 रुपये गॅस सिलेंडरचे भाव करणार. म्हणून म्हटलं मी गोव्याची लोक भोळी आहेत, पण गोव्याची लोक वेडी नाही आहेत. या खोट्या खोट्या गजाली करणाऱ्या लोकांना अजिबात त्या ठिकाणी उभं करणार नाही याचा विश्वास मला आहे. मला बंधू भगिनींना सांगायचंय, परवा मी अशीच आणखीन एका ठिकाणी गेले होते, तिथे मला खूप बायका दिसल्या. त्या बायका इकडून तिकडून नाही, दिल्लीहून आल्या होत्या. त्या बायका कोण होत्या? त्या बायका अंगणवाडी सेविका होत्या. त्या अंगणवाडी सेविका थेट दिल्लीहून गोव्यात आल्या तुम्हाला भेटायला. काय आल्या तुम्हाला भेटायला? त्या म्हणल्या या आपवाल्यांनी आम्हाला तिकडे फसवलंय, तुम्ही फसू नका हे सांगायला तुम्हाला आल्या. हे सांगायला त्या महिला आल्या होत्या. गोव्यामध्ये फिरतायत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, आणि म्हणून स्थिर सरकार आणि विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा पर्याय आज या देशाकडे नाहीये, हे मला तुम्हाला विश्वासाने सांगायचंय. आज सगळ्या मतदारसंघांमध्ये पुरुषांपेक्षा पण जर वोटची संख्या कोणाची जास्त असेल तर ती आमच्या महिला भगिनींची आहे. जी महिला घर चालवू शकते ती महिला निश्चितपणे राज्याच्या विकासात सुद्धा आपलं योगदान देऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती उपकार केलेत. 60 वर्षापूर्वी त्यांनी विचार केला की या महिला शक्तीला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, आणि आपल्याला बंधू भगिनींनो मतदानाचा अधिकार दिला. हे मतदान अतिशय गरजेचं आहे. 5 वर्षातून 1 मतदानाची प्रक्रिया होते, ज्याला पवित्र मतदान म्हणतात, कारण बाईकडे, महिलेकडे, स्त्रीकडे, बाईकडे एक वेगळी शक्ती असते. मी नेहमी आमच्या बंधूंना सांगते तुम्हाला 2 डोळे आहेत, आमच्याकडे 3 डोळे आहेत. सगळ्या महिलांकडे 3 डोळे आहेत, जे तुम्हाला दिसत नाही ते आम्हाला दिसत. तुम्हाला आपल्या सगळ्यांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, गोव्याच्या निवडणूक विधानसभेचे प्रभारी देवेंद्रजी फडणवीस यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात देवेंजींचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. दयानंद सोपते तू मागे बढो, दयानंद सोपते तू मागे बढो. भगिनींनो, बंधूंनो, विषय होता तुम्हालाही 2 कान आहेत, आम्हालाही 2 कान आहेत. तुम्हाला जेवढं बोलू तेवढंच ऐकायला येतं, पण महिला भगिनींना जे नाही बोलत ते सुद्धा ऐकायला येतं. भले काही म्हणू दे, घरी कमवणारा पुरुष जरी असला तरी घरातली मंत्री ही खरी महिला असते, आणि त्या महिलेच्या विकासासाठी, तिच्या आर्थिक उन्नतीसाठी, तिच्या स्वास्थ्यासाठी देश स्वतंत्र होऊन 70 वर्षाहून जास्त काळ लोटला भगिनींनो, पण कधीच कोणीच विचार केला नाही.
कुठेतरी बोर्ड वर मी वाचलं होतं, किसी ने तो हमारे बारे में सोचा क्या ये कम है। आणि खरंच आहे, देश स्वतंत्र होऊ नाही 70 वर्षांमध्ये अशा कित्येक ठिकाणी महिलांसाठी टॉयलेट्स नव्हते। कधीतरी कोणी आपल्यासाठी विचार केला? ज्या पद्धतीने देश स्वतंत्र होऊन 70 वर्षापर्यंत महिला चुली फुंकत होत्या, कधी कोणी विचार केला? व्होटिंगसाठी 50% या महिला मतदार त्या ठिकाणी असतात, पण त्यांच्या स्वास्थ्याचा, त्यांच्या सर्वांगीण विकासाचा कोणी विचार केला नाही। तो विचार आपल्या सगळ्यांचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजींनी केला। आणि म्हणून उज्ज्वला गॅस सारखी एक योजना आली, ज्या योजनेच्या माध्यमातून दूर मुक्त भारत करायचं काम हे मोदीजींनी केलं। मैत्रिणींनो, प्रत्येक घरात टॉयलेट झाले। ज्या महिलांना बाहेर जावं लागत होतं त्यांना या गोष्टीची गंभीरता समजू शकते। महिला असतील, मुली असतील, रात्र होण्याची वाट बघत बसायच्या, पण मोदीजींनी आता प्रत्येक घरात टॉयलेट द्यायचं काम केलंय। ज्याला इज्जत घर म्हणतात त्या भारतीय जनता पार्टीच्या मागे सक्षमपणे आपण सगळ्यांनी उभं राहा, हे आवाहन करायला मी आली आहे। गोव्याच्या सरकारने परवाच एक संकल्प पत्र जाहीर केलं, याच्यामध्ये अतिशय महत्वाचे असे 22 मुद्दे। हे फक्त एका महिलेसाठी नाही आहे, त्या महिलेच्या कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी आहे। मग ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, ते युवकांसाठी आहे, ते युवतींसाठी आहे, वेगळे वेगळे प्रत्येक घटकाचा विचार करून बनवलेलं हे संकल्प पत्र आहे। याच्यामध्ये खूप काही आहे। काम करणाऱ्या महिलांसाठी शॉर्ट स्टे होम आहेत, किफायतशीर अन्न मिळण्यासाठी अन्नपूर्ण कॅन्टीन्स आहेत, 3 सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहेत। त्याचबरोबरीने महिला बचत गटांची उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ तुम्हाला गोवा सरकार त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे। या आणि याच्यासारख्या बऱ्याच बऱ्याच आणि बऱ्याच गोष्टी या संकल्प पत्रात आहेत। पण मला सगळ्यात जास्त भावलेली एक याच्यातली योजना मला तुम्हाला सांगायची आहे, आणि ती म्हणजे या गोव्यातल्या महिलांचा अशक्तपणा दूर करण्याची। तुमच्यापैकी किती जणींनी आता केलंय रक्तदान एवढ्या दिवसांमध्ये? केलंय कोणी? केलंय का? तुम्ही केलंय? बघा, एवढ्या महिलांमध्ये त्यांनी केलंय। आपल्याकडे एजबीस नाहीये, म्हणजे हिमोग्लोबिनच कमी आहे। आपण सगळ्या कुटुंबाचा विचार करतो, नवऱ्याचा, मुलाचा, सासूचा, सासऱ्याचा, पण स्वतःसाठी आपण काही बघत नाही। काही दुखणं आलं की आपण अंगावर काढतो, गोळ्या घेतो, पण या वेळेला गोवा सरकारने ते सुद्धा केलंय की अॅनिमिया मुक्त गोवा या महिलांसाठी ते त्या ठिकाणी करणार आहेत। कारण शेवटी आपण जगलो तर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येणार आहे। आणि म्हणून मैत्रिणींनो, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत। मी तुम्हाला म्हटलं की गोव्यामध्ये कसा बदल दिसता, आणि ते बदल घडवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलंय। कसे खोट्या खोट्या गजाली येऊन लोक करतात हे पण मी तुम्हाला सांगितलंय। आणि म्हणून गोव्याचा जो आपला नारा आहे, एक गोल एक मिशन 22+, हे आपल्याला करून दाखवायचंय, हे तुम्हाला मी सांगते। आपले नेते देवेंद्रजी आपल्याला याच्या पुढे मार्गदर्शन करणारे, मी फार वेळ आपला घेणार नाही। फक्त एवढंच सांगते की 14 तारखेला दयानंद भाई सोपटे यांना निवडून देऊपाक जाय। 14 तारखेला सगळ्यात आधी काम आपलं आटपून घरातलं काही कामाला सुरुवात करायच्या आधी कमळासमोरचं बटन दाबायला विसरू नका, आणि मोठ्या संख्येने बहुमताने दयानंद सोपटे यांनाच मांद्रेची
नेतृत्व करण्याची तुम्ही सगळी संधी द्या एवढं आवाहन करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. देव बरे करो. जय हिंद. जय गोवा. खूप खूप मनापासून धन्यवाद चित्राताई. खरेच खूप बरे दिसले कारण चित्राताई जो उपाध्यक्ष असात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्यान खास करून आमच्या खातीर आयिल्ल्यो आणि ताणी खूप भरभरून कौतुक केले गोयकारांचे गोयकारांच्या भाषेचे पेंडेकरांचे आणि सांगपाक खूप उमेद दिसता की पेंडेकर हो केन्नाच आपल्या भाषे खातीर खंयच लजना. एकदा नेटान ताळयो जावपाक जाय सगळ्या पेंडेकरां खातीर आणि आमच्या या गोड भाषे खातीर. मुखार मागता उतरांनी स्वागत जाल्ले असा मधु परब हांचे कडेन की ताणी आमचे माचेर जे मानेस्त आसात गोय राज्याचे माफ करात माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तसेच गोय प्रभारी देवेंद्रजी फडणवीस हांचे फुलांनी स्वागत करचे मधुजी परब. तसेच आमच्या माचेर असात डॉक्टर अतुल भोसले जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे माजी अध्यक्ष असात तांचे फुलांनी स्वागत जावचे. मुखार मागता श्री मधु परब हांच्या कडेन की ताणें उलोवप करचे. म्हज्या सगळ्या भाव भयणांक विनंती करता म्हणजे प्रामुख्यान भाव जे उभे जे आसात तांकां विनंती करता कांय खुर्च्यो समोर म्हणजे खाली आसा थंय तुमी येवन बसचे प्लीज हांगा येवन बसचे. नमस्कार. देवी भगवती सप्तेश्वर आणि मारुतीक राया आणि तुमका सगळ्यांक नमस्कार करता. भारतीय जनता पक्ष मांद्रे मतदारसंघातल्या जाहीर सभेक व्यासपीठाचेर उपस्थित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आदरणीय फडणवीस सर या मांद्रे मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय दयानंद भाई सोपटे विठ्ठल रुक्मिणी मंदिर माजी अध्यक्ष आदरणीय अतुल भोसलेजी तसेच मोरजी गावचे सरपंच सौभाग्यवती वैशाली शेडगावकर हरमल गावचे सरपंच मनोहर केरकर तुये गावचे सरपंच सुहास नाईक नवे गावचे सरपंच माजी सरपंच पंच मेंबर वेगळ्या वेगळ्या मोर्चांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस आदरणीय असे व्यासपीठ तुम्ही समोर बसलेले सगळे मोठ्या संख्येन जनसमुदाय म्हणता अशा जनसमुदाय माता भगिनी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हितचिंतक आणि दयानंद भाई सोपटेचे प्रेमी आणि समर्थक ह्या मेळाव्याक तुमच्या हांव मंडळाच्या वतीन हार्दिक स्वागत करता. तुमकां सगळ्यांक खबर आसतलीच गेली 5 वर्सां ह्या मांद्रे मतदारसंघान दयानंद भाई सोपटे ह्या मांद्रेच्या जनत्या खातीर प्रामाणीकपणे काम करता आणि हे काम करीत असताना त्यांच्यानी केन्नाच ह्या मतदारसंघातल्या लोकांकडे दुमत करूंक ना किंवा भेदभाव करूंक ना. जो जो लोक ह्या मतदारसंघातलो त्यांच्या मेरेन आपापली समस्या किंवा कामाक घेऊन येयलो असा त्या सगळ्यांक तेणी 100% न्याय दिल्लो असा आणि ह्या त्यांच्या अशा विचारा खातीर आयज खंय तरी विरोधक हादरलेले आसत आणि विनाकारण त्यांच्यावर टीका करपाचो प्रयत्न करतात त्यांचा अप्रचार करपाचो प्रयत्न करतात. पण मांद्रेची जनता ही सुशिक्षित असा ह्या जनतेक बरे वाईट सगळे कळटा. ह्या मांद्र्याच्या जनतेन योग्य वेळार योग्य तो बदल सुद्धा घडयल्लो असा. ह्या अशा भूलथापांक किंवा बदनामीक मांद्रेची जनता केन्नाच बळी पडची ना. दयानंद भाई सोपटे फक्त ह्या 5 वर्सां मांद्रे मतदारसंघान काम करता
आणि हे काम करीत असताना त्याका काम करपाक फक्त 3.5 वर्षा मेळी. ती 3.5 वर्षातली 2 वर्सा ही कोविडान गेली आणि त्याका हेवटेन तेवटेन निवळ अशी 1.5 वर्सा काम करपाक मेळी. पण गेली 15 वर्सा जो ह्या मांद्रे मतदारसंघान राज्य करता किंवा गेली 15 वर्सा ह्या मांद्रे मतदारसंघातल्या जनतेन ज्याका नेतृत्व करपाची संधी दिली आज तो खंय तरी दयानंद भाई सोपटेचो विजय निश्चित जाल्लो आसा आणि लोकांकडे वचन रडान मागता की आपणांक संधी दिवपाची आपले जे अधुरे प्रोजेक्ट आहात ते पूर्ण करपाक आपणांक संधी दिवपाची. हांव तेका सांगपाक सोदता ह्या पेडण्या तालुक्यान जे जे प्रोजेक्ट हाडले मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आसतलो तुयेंतली इलेक्ट्रॉनिक सिटी आसतली आयुष हॉस्पिटल आसतले हे आदरणीय स्वर्गीय मनोहर भाई परिकर ह्यांचे स्वप्न आसा आणि ते पूर्ण करपाचे काम ह्या मांद्रे मतदारसंघाचे आमदार आणि गोव्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत हे करतात. तसेच ह्या मांद्रे मतदारसंघात MGP आणि TMC युतीचो उमेदवार असा तो सुद्धा ह्या मांद्रेतले जे युवा वर्ग असा ह्यांका खत्री पिड्यार करपाचे काम करता. ह्या उमेदवाराचेर 2 जमीन घोटाळ्याचे केशी असतात. आज तो बेलीचेर ह्या मांद्रे मतदारसंघात काम करता. मांद्र्याच्या जनतेक हांव विचारपाक सोदता तुमका भ्रष्टाचारी आरोपी असो आमदार जाय का दयानंद भाई सारखो निस्वार्थी निवळ आणि जेनी ह्या मांद्रे मतदारसंघाचो विकासाचो ध्यास घेतलेलो असा ह्या मांद्रे मतदारसंघाक जेनी विकासाची नवी दिशा दाखयली असा जेनी ह्या मांद्रे मतदारसंघाचो कायापलट केल्लो असा असो तुमका आमदार जाय. म्हाका विश्वास असा की मांद्र्याची जनता ह्या मांद्र्याच्या जनतेन 2 वेळा भाईक आमदार केलो. जेन्ना 19 भाई बाय इलेक्शनाक सामोरे गेल्लो त्या वेळार एकदम अटीतटीचो सामनो आसलो खंय तरी काही कार्यकर्ते दुखावले असतात. जेन्ना भाई परत भारतीय जनता पक्षान भाईन प्रवेश केलो आणि परत ते निवडून येले त्यांना खंय तरी ह्या मांद्रे मतदारसंघात विकास झालो बदल झालो आणि आज मांद्र्याची 70% जनता ही भाईच्या बरोबर असा. कारण आम्ही ज्या पद्धतीन डोर टू डोर कॅम्पेनिंग केले तेथून आमका अनुभव येलो असा आणि निश्चित हांव सांगता तुमच्या सगळ्यांच्या गवाईन ह्या मांद्रे मतदारसंघात 2022 भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलतले. मांद्रे मतदारसंघात 2022 तुम्ही दिल्लो निवडून आमदार मंत्री असतलो इतलेच सांगता आणि तुमका परत एक निमाणी विनंती करता जसो भाईन आमका 5 वर्सा तुमका आमका सगळ्यांक सहकार्य केले मदत केली आमच्या मदीं रावलो आमका सगळ्यांक बरोबर घेऊन फुडें गेलो तसोच तो सहकार्य तोच प्रेम तोच आशीर्वाद तेका तुम्ही दिया आणि नक्कीच दितलेत अशी हांव तुमच्या सगळ्यां कडल्यान आशा व्यक्त करता आणि तुमका सगळ्यांक देव बरे करू म्हणटा. धन्यवाद. देव बरें करू. आमची गोंयची जनता पेडणेची जनता ही देवभोळी आणि सादी सुदी मनशां असं म्हणतात आणि खरोखरच खूप देवभोळी आणि सादी मनशां आमची गोंयची. आज हांगा तुमकां मार्गदर्शन करपा खातीर विठ्ठल रुक्मिणी मंदीर पंढरपूरचे माजी अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले खास हांगा आयिल्ले आसात. हांव मागतां आय रिक्वेस्ट डॉक्टर अतुल भोसले जी की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आमचे सगळ्यांचे नेते आणि ज्यांनी विशेष गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणण्यासाठी मोठं कष्ट घेतले ते आदरणीय देवेंद्रजी दादा ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे जमलो आहोत ते सगळ्यांचे लाडके दयाभाऊ दयाभाई आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतो आणि ज्यांच्यावर या परिसरामधल्या लोकांनी आतोनात प्रेम केलं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना निवडून देण्याच्या बाबतीमधली जबाबदारी पार पाडली ती सगळी ह्या मतदारसंघामधली भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक अशी असणारी जनता गोवा राज्याची जबाबदारी आमच्या नेत्यांवर
केंद्रांनी टाकल्यानंतर साहेबांना भेटायला म्हणून मी सहज गेलो होतो आणि त्यावेळेला मी साहेबांना विनंती केली की साहेब एखाद्या मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी आम्हाला देखील मिळू दे. त्यावेळेला साहेबांनी आदरणीय दयाभाऊंच्या मतदारसंघामध्ये जाण्याच्या बाबतीमधले आदेश दिले आणि मला सुद्धा मनापासून आनंद या गोष्टीचा झाला की माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून निवडून आलेले आमदार कसे असतात हे बघता यावं ह्याच्यासाठी खास तुमच्या मतदारसंघामध्ये तुमची मी गाठ घ्यायला आलो. तर दयाभाऊंची खासियत काय, प्रत्येक सामान्य माणसाला वाटतो हा आपल्या घरातला माणूस आहे, सामान्य माणसाला वाटतं की हा आपल्या कुटुंबातला सदस्य आहे, कुठलीही अडचण असेल तर माता भगिनीला वाटतं की हा माझा भाऊ आहे, कोणाच्याही घरामध्ये आरोग्याची अडचण असेल तर त्यांना वाटतं की दयाभाऊंना फोन केला की माझी अडचण सुटल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी मागच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं, ज्यांनी या सरकारच्या माध्यमात सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम केलं ते आदरणीय दयाभाऊ. या परिसरामध्ये सगळ्यात जास्त महिलांच्या बाबतीमध्ये योजनेचं काम हे आदरणीय राणे साहेबांच्या पाठोपाठ आदरणीय दयाभाऊंनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला माहीत आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी नियोजनपूर्वक केली. नवीन इथं व्यावसायिक जे निर्माण होतात त्यांच्यासाठी नियमावली तयार करण्याच्या बाबतीमधलं काम त्यांनी हाती घेतलं. कोरोनाच्या संकट काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की स्वतः दयाभाऊ 22 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते अशा प्रकारचं काम त्यांनी या कोरोनाच्या संकट काळामध्ये केलं. अनेक लोक घराची खिडकी दारं बंद करून बसले पण आदरणीय दयाभाऊ समाजामध्ये होते, समाजासाठी 2 ॲम्ब्युलन्स सरकारच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्या आणि 1 स्वखर्चाने त्यांनी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. सामान्याचं अश्रू पुसण्याचं काम आदरणीय दयाभाऊंच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळे या परिसरामधली जनता आदरणीय दयाभाऊंवर प्रेम करते. या परिसरामध्ये अनेक लोक वल्गना करतात, अनेक लोकांना वाटतं की काहीतरी केल्यानंतर या परिसरामधले लोक मतदान करतील पण गोव्याची सुज्ञ जनता आहे, प्रामाणिक जनता आहे आणि ही जनता काही झालं, कोणी काही दिलं आणि कोणी काही द्यायचा प्रयत्न केला तरी सुद्धा दयाभाऊ तुमच्याच पाठीशी उभं राहणार आहे अशा पद्धतीचं वातावरण आज या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे. आपलं भारतीय जनता पक्षाचं गोव्यामधलं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय. आदरणीय प्रमोदजींच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना राबवण्यात आल्या, मग ते आउटडोर स्टेडियम असेल, इनडोर स्टेडियम असेल, वेस्ट मॅनेजमेंट प्लांट असेल, रस्त्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेली कामं असतील. गोव्याचं एक बदललेलं स्वरूप आज आपल्याला बघायला मिळतं. आज मुंबईवरनं गोव्याला येणारा महामार्ग आपण बघा, गोव्यामध्ये झालेले विविध बायपास बघा, गोव्यामध्ये झालेलं शिप बिल्डिंग नव्यानं यार्ड आहे ते तुम्ही बघा. गोव्यामध्ये विकासाची एक मोठी संकल्पना आदरणीय मोदीजींच्या विजननी आदरणीय प्रमोदजींच्या नेतृत्वाखाली इथं चालू आहे आणि त्यामुळे गोव्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे. ज्या गोव्यामध्ये 25 लाख व्हिजिटर एकेकाळी येत होते 5 वर्षापूर्वी त्याच गोव्यामध्ये आज 80 लाख व्हिजिटर येतात आणि हे फक्त कर्तृत्व भारतीय जनता पक्षाच्या चांगल्या कामकाजाचं आणि चांगल्या नेतृत्वाचं तुम्हाला बघायला मिळतं. आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक सुद्धा आम्हाला कारभार जो अनुभवायला मिळाला तशाच पद्धतीचा कारभार आज गोवा राज्यामध्ये आज अनुभवायला मिळतो. आज बिल्डिंग परमिशन तुम्ही बघितलं तर ऑनलाईन बिल्डिंग परमिशन मिळते. ज्या बिल्डिंग परमिशनच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार व्हायचा तीच बिल्डिंग परमिशन आज गोव्यामध्ये ऑनलाईन दिल्या जाते. एवढी सुसूत्रता आणि एवढं प्रामाणिक पद्धतीचं काम आज या सरकारच्या माध्यमातून इथं आपल्याला होताना दिसतं. आज गोव्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. मी ज्या वेळेला नव्यानं इथं गोव्यामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेला मला लक्षात आलं की अनेक लोकांनी लहान राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये काहीतरी थोडंसं पैशाचं आमिष किंवा इतर गोष्टी दाखवल्यानंतर 4-2 जागा निवडून आल्या तर राष्ट्रीय आपल्याला एक कॅरेक्टर मिळेल अशा पद्धतीनं काही पक्षांनी काम चालू केलेलं आहे. पण साहेबांना मला सांगायचंय की साहेब इथं एकाही पक्षाला लोक थरा देणार नाही, फक्त भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी गोव्यातली जनता राहिल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. हे तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला यशाचं सूत्र माहीत पाहिजे. तुम्हाला दयाभाऊ एक सांगू का कि
की जिथं साहेबांचं आमच्या लक्ष गेलं, जिथं साहेबांचा आमचा हात त्या उमेदवाराच्या डोक्यावर पडला की तो उमेदवार आमदार झालाच म्हणून तुम्ही समज. मला सुद्धा हेवा वाटतो दया भाऊ की एवढ्या कमी वेळामध्ये साहेबांचं तुमच्यावर एवढं कसं काय प्रेम बसलं. आम्ही बरंच कष्ट केल्यानंतर आमच्यावर प्रेम बसलं, पण तुम्ही कमी कष्टामध्ये साहेबांचं प्रेम प्राप्त केलं हे सुद्धा या इथल्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही एकच लक्षात घ्या की आपल्या उमेदवाराला भवितव्य आहे, आपला उमेदवार राजकारणामध्ये खूप मोठा होणार आहे, आपल्या उमेदवाराला भवितव्य असल्यामुळं अनेक लोक आपल्या उमेदवाराला खाली खेचायचा प्रयत्न करतात आहे. आपण सगळ्यांनी सावध असा, शेवटच्या मिनिटापर्यंत आपण प्रामाणिकपणे उमेदवाराच्या आपल्या पाठीशी उभं राहा, कुठंही गाफिलपणा येऊ देऊ नका, कुठंही ओव्हर कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांनी आपल्यामध्ये येऊ देऊ नका. आणि ज्या दयाभावनी प्रामाणिकपणे 24/7 लोकांच्या भल्यासाठी, लोकांचे डोळ्यामधले अश्रू पुसण्यासाठी आणि गोव्याच्या जनतेच्या विकासासाठी काम केलं, त्या दयाभाऊंना मोठ्या मताधिक्यानं 14 तारखेला आपण निवडून देऊया. एवढंच आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून, आदरणीय साहेबांना बराच दौरा असल्यामुळे फार माझं भाषण न लांबवता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद डॉक्टर भोसले. मुखाराव मागता जनरल सेक्रेटरी बाब सुदेश सावंत यांच्याकडे की त्यांनी आपली दोन उत्तरं म्हणची. नमस्कार. भारतीय जनता पक्षाच्या या जाहीर सभेक मानरे आज आम्ही सगळे जमल्यात. व्यासपीठावर असात तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके या भागाचे आमदार दयाबाई सोपटे, ज्यांच्या नेतृत्वाखाली 22+ जातले असे आमच्या महाराष्ट्राचे ऑपोजिशन लीडर देवेंद्रजी फडणवीस, बाकीचे सगळे आमच्या सगळ्या पंचायतीतले पंच सरपंच, वेगवेगळ्या मोर्चाचे अध्यक्ष आणि समोर बशिल्ली तुम्ही भावांनी आणि बहिणांनी. हांव फक्त 5 मिनटां घेता कारण आमच्या देवेंद्र फडणवीसाक ही सभा करून पेडण्या वचपाची गरज असा. तुमकां खबर आसतले, म्हाका दिसता 21 तारखेक भारतीय जनता पक्षाची अधिकृत तिकेट दयाबाई सोपटेक कन्फर्म जाली. ताच्या पयलीं जो ज्या मनशान ह्या भागाचे 15 वर्षां नेतृत्व केले तो सातत्यान एक रिपोर्टर आपल्या बरोबर 24/7 दवरतालो आणि एकूच कॅसेट रिवाइंड करतालो की म्हाका तिकेट दिल्लीच्यान मेळटा, म्हाका तिकेट दिल्लीच्यान मेळटा. पण ताका एक खबर नासली की तिकेट ही सदांच जनतेक लागून दिली वयता, लिडराक लागून दिली वचना. लिडर हो सदांच जनता करता, लिडर जनतेक करिना हे ताका 21 तारखेक कळ्ळें. ज्या दिसा तिकेट डिक्लेअर झाली त्या दिसाच्यान त्याचे सत्र बदलले, त्याची भाषा बदलली. एक तुमकां खबर आसतली, जेन्ना नॉमिनेशन भरपाक गेल्लो तेन्ना त्याची बॉडी लँग्वेज आणि टोन वेगळो आसलो. तेणेन सांगले की भारतीय जनता पक्षाच्या गोंयातल्या लिडरांनी त्याचो शेलो काढून घेतलो. त्या सभाग्याक एक खबर ना, चेंज हो नेचराचो रूल असा. खंयचीच गोष्ट कोणाकच अदान तरी मेळना जो पर्यंत दिल्ली गोष्टीचो तू न्याय करता आणि त्याचो उपयोग समाजा खातीर जाता तो पर्यंत समाज सदैव तुझ्या फाटल्यान असता. ज्या दिसा ती दिल्ली गोष्ट तुझे तकलेन वयता आणि ती वयर चडटा त्यांना होच समाज तुका जमनीर देवयता हे 2017च्या निवडणुकीत घ्यात मांद्रे मतदारसंघातल्या समाजान त्याका दाखवून दिले. तुम्ही एक गोष्ट सगळ्यांनी जर मांद्रे वयताना पळयले जायत जाल्यार हो स्वतः अपक्ष उमेदवार म्हणटा, पण थंयसर त्याचे जे कार्यालय असा त्याच्या ऑपोजिट जो बोर्ड असा पळय तो बोर्ड अजून काढूंक ना, त्या बोर्डाचेर कपडो घालून दवरला. कदाचित तो स्वप्न पळयता आसतलो की तो परत एकदा निवडून येतलो. पण हांव देवेंद्रजीक आनी एक रिक्वेस्ट करता की हांगासर निवडणूक जाल्या उपरांत आमी श्रमस्प्रयराची एक सभा दवरुया आणि त्याका रिटायरमेंट सर्टिफिकेट देवेंद्रजीच्या हातीन दिवया. इतले आमी सातत्यान करया. गेले 3 दीस ताचो प्रचार चलता, ते गाडयेर 3 शब्द परत परत आयकूंक येता, 30 MLD प्लांट, हॉस्पिटल आणि इलेक्ट्रॉनिक सिटी. ह्या 3च गोष्टीचेर 3 गोष्टी सांगता आणि हांव माझे भाषण सोपयता. 30 MLD प्लॅन आम्ही हाडयल्लो, दयानंद सोपटेन हाडयल्लो, तू कॅबिनेट मिनिस्टर आसलो, ह्या गोंया राज्याचो मुख्यमंत्री आसलो, तुका सबंद वेळ कपडे बदलूंक आणि जिमान वचूंकूच मावलो ना, त्या 30 MLD प्लॅनाचेर लक्ष कित्याक दिलो ना तुवें? दिवपाक जाय आसलो न्हय, आम्ही हाडोवपाक आयल्ले, आतां कित्याक बोवाळ मारता? म्हणजे तुवेंनूच येयल्या काम जाता. तशें जाल्यार आमचो राजेंद्रजी आर्लेकर थंय कांयच करिनासलो, 5 वर्सां ताणें कांयच केलें ना,
येणेनूच सगळे केले असे असना। सरकारची खंचीत योजना खंचोच कार्यक्रम हो सरकारचो संघटित निर्णय असता, तो एका आमदाराचो किंवा एका मंत्र्याचो असना हे एका कोणीतरी सांगपाची गरज असा। आणि ते आम्ही 11 तारखेक सांगूया, एका सांगूया मरे 14 तारखेक बरे झाले, कायमचो व्यायाम आणि आराम करून आणि ती संस्था चलवनी, पक्षान काय दिवंक ना काय दिवंक ना म्हणता। म्हाका दुर्दैवान सांगचे पडटा, ह्याच पक्षाचो आमदार तो असलो, ह्याच पक्षाचो तो मिनिस्टर असलो, त्यांना ह्याचे चलयेक गोवा युनिव्हर्सिटीन ॲडमिशन मिळवूक जाय म्हणून एके रातीन मनोहर पर्रीकरान 25 सीट 45 केल्ले। कोणाक लागून केल्ले? सामान्य जनतेक लागून केल्ले हे आणि सांगपाची गरज असा। कित्याक सांगना हो, कित्याक फुटींग उलयता? ज्या सरकारान 12B TCPN केला त्याच्या अंडर यांनी 10,000 स्क्वेअर मीटर जमीन आपल्या कन्व्हर्शनाक घातल्या, ती सांगूक लाय नाही त्याका? आशव्याची जमीन 25 रुपयान घेतलेली त्यांनी कपिलाक, आणि तीच जमीन म्हापशाच्या एका उद्योजकाक 2,500 विकली 25 रुपयान। सामान्य शेतकऱ्याची घेतलेली जमीन 2,500 विकली, गोवा स्टेटीन वन टायम सेटलमेंट घेतले, 30 लाख रुपये डिपॉझिट दवरले, आणि मागीर ताचे कपिलान कन्वर्जन झाले। आणि कपिलाचो किती फायदो करता जाणा मरे तुम्ही? आता जाणा नाही, तुमका खबर असा नाही त्या कपिलाक कोणा कोणाक लोन दिला आणि ते खंय खंय गेला त्याची चौकशी करात, मागीर तुमका कळतले। ह्या मनशान आमकां शिकोवपाची गरज ना। आम्ही जाणा दयाबाई सोपटेन गेले 5 वर्सां जनतेक लागून किती काम केला ते हांगा येऊ आणि पळय म्हणून सांग तेका। माझ्या फाटल्यान संबंध जनता ना, तुझ्या फाटल्यान उडोवपाक असा जमता, तुका वयर काढपाक ना। जनता हांगा असा, लोक हांगासर असा, म्हणून आम्ही एक निश्चय हांगासर करूया। ह्या मनशाक आम्ही कायम स्वरूपी संन्यासस्थानी आयाम करपाक दिवया दिवया मरे। इतलेच सांगता हांव। जय हिंद, थँक्यू। देव बरे करू। सुदेश बाबान आपल्या उलोवपातल्यान जे किरे सांगपाचे असा ते सगळेच तुमच्या मुखार मांडले। मुखार मागता पेडणेचे लाडके तुमचे आमचे उमेदवार दयानंदजी सोपते हांच्या कडे की ताणी मार्गदर्शन करचे। मांद्र्याचे श्रीदेवी भगवती सप्तेश्वर यांच्या चरणी नतमस्ते वचन, त्यांना नमस्कार करून त्याचबरोबर उजव्या बाजून देव मारुती त्यांना नमस्कार करून भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मांद्रे मतदारसंघ आणि या मांद्रे मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमचे सगळे गोवा राज्याचे नेते त्याचबरोबर केंद्रीय नेते यांच्यानी तुमका जाय त्या उमेदवाराक जी तिकीट दिली, तसे दयानंद सोपटे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या ह्या प्रचार सभेक जे आयोजन केले असा, अशा प्रचार सभेच्या व्यासपीठाचेर आमचे शेजारचेत म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष असे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर विरोधी पक्षनेते आणि ह्या गोव्या राज्याची निवडणुकीची संपूर्ण धुरा ज्यांच्यानी आपल्या खांदार घेतले असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, त्याचबरोबर त्यांचेच म्हणजे त्यांच्याच हाताखाली कसे राजकारण शिकता शिकता कितलेशेच टर्म आमदार झाले, कराडचे आमचे आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि त्यांचे बरोबर ह्या मतदारसंघात काम करपाक गेले त्यांचे कार्यकर्ते, त्याचबरोबर गेले 22 दिवस ह्या महाराष्ट्र राज्यातले आणि प्रामुख्यान सिंधुदुर्ग तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते अतुलजी काळशेकर त्यांच्याबरोबर जी टीम असतात ते व्यासपीठाचेर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मांद्रे मतदारसंघाचे मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र बाब मधु परब, या मंडळाचे सरचिटणीस माझे मित्र सुदेश सावंत, दुसरे सरचिटणीस बाब संतोष कोरखणकर, या भारतीय जनता पक्षाच्या मांद्रे मतदारसंघाच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौभाग्यवती दीपा तळकर, भारतीय जनता पक्ष गोवा प्रदेशाच्या उपाध्यक्षा सौभाग्यवती नयनी शेटगावकर, त्याचबरोबर उत्तर गोवा उपाध्यक्षा सौभाग्यवती एकता चोडणकर,
तारा हडफडकर, आमची कविता हरिजन, त्याचबरोबर व्यासपीठाचेर बसले ह्या मांद्रे मतदारसंघातल्या वेगवेगळ्या पंचायतीचे म्हणजे नऊ गावातले प्रामुख्यान माझे केरी गावचे सरपंच माझे भाऊ बाब सूरज तळकर सगळे पंच, त्याच्या उपरांत पालये गावातले माझे पंच मेंबर आमचे, त्याच्या उपरांत येले ते हरमल गावचे सरपंच माझे मित्र बाब मनोहर केरकर, डेप्युटी सरपंच बाब बनाड, बाकी माजी सरपंच सौभाग्यवती कोरखणकर, बाकी सगळे पंच, त्याच्या पुढे येत असताना मोरजे गावची सरपंच बाई सौभाग्यवती वैशाली शेटगावकर, उपसरपंच माझे मित्र बाप अमित शेटगावकर, बाकी सगळे पंच मेंबर, त्याच्या पुढे येताना आगारोड्या चोपडेचे सरपंच आदरणीय म्हणजे जुने जाणते असतात कितलेत वर्षाचे सरपंच पद ते भूषवतात असे आदरणीय भगीरथ गावकर, त्या गावचे माजी सरपंच बाई आगारोडेकर, बाकी सगळे सरपंच आम्ही पंच मेंबर, माझ्या गावचे सरपंच सौभाग्यवती प्रगती सोपटे, त्याचबरोबर त्या गावचे पंच मेंबर, त्याच्या पुढे येता असताना तुहे गावचे सरपंच माझे मित्र बाप सुहास नाईक, पंच मेंबर बाकीचे, पुढे येता असताना विरुणड्या गावचे माझे माजी सरपंच पंच मेंबर भावानो आज दाखवून दिता, त्याचबरोबर बाकी सगळ्यांची नावं घेणं नाव घेतलं जाल्यार टायम खूप येतलो, टायम कमी असा हाच्या खातीर इतलेच म्हणटा, बाकी सगळे आदरणीय व्यासपीठ समोर बसलेली माझी जनता, माझी माझी जनता हजे ते इतलेच खातीर म्हणता की ज्यांच्यानी ह्या दयानंद सोपटेक या पेडणे तालुक्याबरोबर पेडणे मतदारसंघ आणि मांद्रे मतदारसंघात गेले स निवडणुकीक बऱ्यापैकी साथ दिली, माझे माता जो असा त्यांच्यानी आशीर्वाद दिलो, माझ्या भगिनी भाव असा त्यांच्यानी पाठबळ दिले, असे माझे सगळी माता भगिनी आणि भावानो आणि खास करून उपस्थित या जाहीर सभेक जे सदांच सदोदीत ज्यांच्यानी माझ्या केल्या कामाची पोच पावती म्हणून गावागावांत पोचपी असे माझे इलेक्ट्रॉनिक त्याचबरोबर प्रिंट मीडिया सगळ्यांचे साहजिकच तुम्ही निवडून दिलो आमदार प्रामुख्या मांद्रे मतदारसंघान, ताच्या पहिली पेडण्याच्या जनतेन दिलो, पण प्रामुख्यान 2017 सालान निवडून दिले, त्यानंतर 2019 परत निवडून देताना भावानो याद करून दिता तुमच्या कार्याची, याद करून दिता तुमच्या सपोर्टाची, याद करून दिता तुम्ही निवडणुकीच्या टायमार केल्या दीस रात कामाची, भावानो आज सबंद गोयभर म्हाका दिसता तिनय टायमार ह्या मांद्र्यान आणि पेडण्यान जेन्ना तुम्ही म्हाका आमदार केल्यात एक बरी पदवी दिल्यात ती म्हणजे जायंट किलर, जायंट किलर ठरयल्यात, भावानो आज सुद्धा दाखवून दिता ही तुमची उपस्थिती दाखवून दिता की येणाऱ्या 14 फेब्रुवारी 2022 जे दीस निवडणुकी म्हणजे मतदान असा त्या मतदानाचो निकाल 10 मार्च 2022 दीस असा, नक्कीच ज्या पद्धतीन 2017 निवडणूक ज्या पद्धतीन 2019 पोटनिवडणूक त्याच्यापेक्षा पुढे येताना इतले सांगांशे दिसता, कारण घराघरांनी गेली 1.5 महिना फिरता असताना ज्या ज्या गावागावांनी गेलो ज्या ज्या बुथाचेर गेलो त्या बुथाचेर आणि त्या गावाचेर हा वयतकच ज्या सगळ्यांनी माझी भाव भयणां सपोर्ट करपाक माझ्या बरोबर तयार झाली ताकद दाखवून दिता की 2022 सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मांद्रे मतदारसंघान दयानंद सोपटेचेच असा। ओ केन्ना केन्ना विचार करता दयानंद सोपटेन असे किती केले जेणे करून ज्या गावांत गेलो ज्या बुथाचेर गेलो येतकच कळटकच वयच्या पहिली पावच्या पहिली कार्यकर्त्याची वर्दळ जमा जाता,
जो आज या सभेक सुद्धा तो जनसमुदाय दाखवून देता। बानो दयानंद सप्टे एक सामान्य माणूस गेली जरी 22 वर्ष राजकारण जरी केले, जिल्हा पंचायत सदस्य पासून 3 फाउटी आमदार म्हणजे 4 फाउटी तुम्ही मका निवडून दिलो, पण मका याद जाता जेव्हा जिल्हा पंचायत सदस्य निवडून देताना आज सुद्धा असले माझे जुने जाणते कार्यकर्ते अजूनही माझ्या हृदयान असतात। त्याच्यानंतर 3 फाउटी आमदार केले माझी भाव बहिणा माझे जुने जाणते अजूनही माझ्या लक्षात असतात। आजच्या पुढे वता असताना मका याद जाता, खात्री देता, तुम्हीच दाखयता की 2022 सुद्धा परत 3 फाउटी या मांद्रे मतदारसंघात तुम्ही मका आमदार म्हणून निवडून घेतले। पण एकच सांगता, ज्या शेवटच्या क्षणात दयानंद सोपटेच्या जीवन जी म्हणजे जीवन जीव असतो शेवटच्या क्षणापर्यंत हो दयानंद सोपटे तुमका केन्नाच विसरचो ना। भावानो आमदार की ही विकत कोण हाडिना, आमदार जातकच ज्या पद्धतीन काही मिरयतात जेणेकरून खैतरी त्या बाजारात पिशवी आणि पैसे घेऊन वतकत पैसे देऊन भाजी घेतात पिशवी भरून हाडतात त्या पद्धतीन जे मिरयतात ती जनता काही काळान त्यांका घरी बसयता। भावानो दयानंद सोपटेन आजपर्यंत प्रामाणिकपणान जे किदे केले ते तुमका सगळ्यांक खबर असा। दयानंद सोपटेचेर आरोप जाता अवश्य त्यांच्यानी करची, कारण शेवटी ते विरोधक आहात। प्रामुख्यान गेले तीन टर्म म्हणजे 15 वर्ष आमदार मंत्री मुख्यमंत्री झाले असे आमचे पारशेकर सर आदर असा रिस्पेक्ट आहा म्हणून त्याका म्हणता। त्यांनी कितले जरी आरोप जरी केले भावन वाईट धरू नका, कारण तो आरोप करतलो कारण तो विरोधक असा म्हणून आम्ही त्याका गाळी मारूया नका। आमका ते सोपचो ना आणि आमचे ते नेचरही नाही आणि कल्चर नाही म्हणून तो आदरणीय लक्ष्मीकांत पारसेकर सर खैतरी तकलेन सुटल्यासारखो आरोप करीत सुटला। पण विचारता तुमका या मांद्रे मतदारसंघान 15 वर्ष म्हणजे 3 टर्म जे काम केले त्याची उजळणी तू कर, त्याची उजळणी तू कर, लोकांपर्यंत केल्या कामाची पावती पावय। अरे दयानंद सोपटे ह्या मांद्रे मतदारसंघात फक्त 5 वर्ष झाली त्यांना पहिले सुवातेर काँग्रेसचो आमदार भरपूर मतांनी निवडून दिलो आणि हो मुख्यमंत्री म्हणजे गोया राज्याचे सर्वोच्च पद सर्वोच्च खुर्ची सांभाळपी मुख्यमंत्र्याक तुम्ही त्याचो पराभव केलो। भावना त्याच्या उपरांत आजपर्यंत गेली पहिली दीड वर्ष काँग्रेसीन म्हणजे विरोधात राहलो, विचार केलो 17,500 पहिले फाउटी जे ह्या काँग्रेसचे आमदार ह्या मांद्रे मतदारसंघात झाले माझे पहिली नावं घेऊपाची गरज ना तुमका खबर आहा, फक्त 7,000 मतं सुद्धा तो आकडो केन्ना क्रॉस केलो ना आणि आमदार झाले। तुम्ही तर चक्क त्याच काँग्रेसच्या चिन्हाचे जवळजवळ 17,500 मतांनी मका विजयी केलो आणि एका पहिले फाउटी गोयान मुख्यमंत्री असताना त्याका हरयलो। भावना तो 1.5 वर्षाचो काळ विचार केलो, ज्या पद्धतीन तुम्ही मका आधार दिलो आश्रय दिलो मतां दिली आशीर्वाद दिलो या मांद्रे मतदारसंघात तुम्ही मका आमदार केलो, मग कित्या खातीर केलो? आणि जर तसोच आमदार केलो त्या विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसीन जर रोवलो जाल्यार माझ्या जनते खातीर माझ्या भाव बहिणा खातीर माझ्या जाणट्या खातीर आणि त्याचबरोबर या मांद्रेच्या डेव्हलपमेंट खातीर किती करू शकता। म्हणून आज जरी भारतीय जनता पक्षाचे मोठ्यातले मोठे लीडर ज्यांनी या दयानंद सोपटेची मूर्ती घडवली राजकारणाचे शिक्षणाचे राजकीय शिक्षणाचे धडे दिले असे मनोहरभाई पर्रिकर मनात नसताना कित्याक घेऊचं पडलो आम्ही परत सांगाना, आणि ह्याच मनशा खातीर मनात नसताना पक्ष सोडून वचून खैतरी काँग्रेसचो आमदार झालो। विचार केलो काँग्रेसीन रोवून फायदो ना, अजूनही त्या पक्षाचे काळजान आपुलकी असा प्रेम असा तुमका विश्वासान घेऊन आमदारकीचो राजीनामो दिलो। राजीनामो दितकच पोटनिवडणूक गेलो, परत 6 महिने गेले, 2.5 आणि 2 वर्ष पहिली गेली, परत तुम्ही मका 2019 परत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाचेर मोठ्या मतांनी निवडून हाडलो। भावना त्यांना निवडून येतकच फक्त 6 महिने काम करपाक मेळ्ळे, 6 महिन्यांनी काम करता करता खैतरी कोविड ह्या संबंध जगाचेर देशाचेर त्याचबरोबर ह्या गोवा राज्याचेर येले। 2.5 वर्ष आम्ही काहीच करू शकले ना कारण लॉकडाऊन असले, तरी सुद्धा ह्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांचे जे मला पाठबळ मिळे
जो सगळ्या तरीचो पाठिंबो मिळो, तरी सुद्धा कोविड काळ असून सुद्धा थोडो टाइम मिळेन सुद्धा या मांद्रे मतदारसंघांच्या या मनशान 15 वर्षा करू शकलो ना ते काम हावेन करून दाखवले. आणि हे काम जी जी कामा केली त्याचे प्रगती पुस्तक घरा घराने फिरता असताना म्हाका दिसता जवळजवळ 7,000 घरांनी ते पुस्तक पावले असा, इन्क्लुडिंग त्या लक्ष्मीकांत पार्सेकराच्या घरा पावले असा. मुद्दाम पावले सांगपाक त्यांनी पळोवपाक तयार असले की आपण किती गेले. आणि दयानंद सोपटे फक्त 5 वर्षाची कोविडचा टाइम असताना विरोधात असताना जो टाइम मिळो त्या टायमार ह्या मांद्रे मतदारसंघात असलेले 9 पंचायतीन किती केले. म्हणून तुमका सगळ्यांक याद जाता या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे सचिव ज्यांना आधी आमका निरीक्षक म्हणून लागलेले आताही निरीक्षक म्हणून आहात आदरणीय गोरख मांद्रेकर सर. हे प्रत्येक फावटी वचन सांगतात की ह्या गोयात असणारे मंत्री सोडून जे आमदार असतात या आमदारापैकी जे सरकारान आहात नंबर 1 आमदार म्हणजे दयानंद सोपटे जे सगळ्या बाबतीत फुडे असा, डेव्हलपमेंटच्या बाबतीत फुडे असा. आदरणीय मनोहरभाई पर्रिकरान केल्ल्यो योजना मागीर दयानंद सामाजीक सुरक्षा योजना असो, माझ्या जाणट्या खातीर असो, म्हाज्यो भयणी ज्यो आसा त्यांचे ग्रह आधार स्कीम असो, आमच्यो गरीब घराण्यांसून जी लग्नाक धूव वाडटा जावपाचे विचार करता आर्थिक अडचण आसता ह्याच्या खातीर असलेली लाडली लक्ष्मी असो. भावना तुम्ही त्या साक्षी आहात या मांद्रे मतदारसंघात सगळ्यात हायेस्ट ती दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सगळ्यात हायेस्ट ती लाडली लक्ष्मी, सगळ्यात हायेस्ट ती माझ्या भगिनी खातीर असणारी ग्रह आधार योजना ज्याच्या अंतर्गत आणि इन एडिशन स्वावलंबन स्कीम जी वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अंदर डिपार्टमेंटच्या अंदर चलता या डिपार्टमेंटाचे आदरणीय मंत्री विश्वजीत राणे त्यांच्या फाटल्यान दयानंद सोपटे मांद्र्यान नंबर 1 ज्याचे उदाहरण ज्यांना महिला मेळावो उपस्थित झालो खचा खच दोन्ही हॉल पॅक असले त्याच्या तुमच्या समक्ष 252+62 म्हणजे जवळजवळ 312x30,000 ऑर्डरी वितरित केले गेले. म्हणून दयानंद सोपटे जर असं करू शकतात या मनशाक प्रश्न करतात. आदरणीय मनोहरभाई पर्रिकरान केल्ल्यो योजना त्यांच्या पर्यंत तू 15 वर्षा या मांद्रे मतदारसंघ करणारा नेतृत्व मंत्री झालो मुख्यमंत्री झालो म्हाका सांगून दिवचे जनतेक दाखवून दिवचे की ह्या योजनेचो फायदो कितको आणि कितल्या पर्यंत पावयलो. भावनो विकास जर करपाचे असा त्या मन पहिली तयार असचे पडटा. आमदाराचो मिनिस्टर झालो मिनिस्टराचो मुख्यमंत्री झालो म्हणून विकास आहे ना दाखवून दिले दयानंद सोपटे ह्या मांद्रे मतदारसंघातल्या 9 पंचायतीने ज्या 9 पंचायतीन प्रतिनिधित्व करपी माझे सरपंच पंच मेंबर ह्या व्यासपीठाचेर असतात त्यांना बरोबर घेऊन जी जी कामा केली जी जी कामा त्यांच्यानी सांगली जी जी कामा माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगली ती करून दिली असं. भानो मला प्रश्न पडटा आणि विकास 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 जायत असा विकास करतलो योजना पावल्यो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ते केले ह्युमन रिसोर्सीस म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट ते केले. हांवें आकडे दिले तुमकां सगळ्यांक खबरय आसा. भावना हेचे फुडें एकच सांगता दयानंद सोपटेक ज्या पद्दतीन तुम्ही आधार दितात दयानंद सोपटेक ज्या पद्दतीन तुम्ही माझे जाणटे आशीर्वाद दितात देव देवतांचो आशीर्वाद आहात. दयानंद सोपटो गरीब घराण्यांसून जल्मलो हे तुमकां सगळ्यांक खबर आहात. दयानंद सोपटेन गरिबी भोगलेली आसा दयानंद सोपटेन शेजारीची गरिबी भोगूंक ना म्हणूनही दयानंद सोपटे आजही सांगता दयानंद सोपटे 4 फावटी निवडून जाल्लो सुद्धा अजूनही गरीब आसा. कारण या मांद्रे मतदारसंघाची माझी जनता खूप गरीब असा. जोपर्यंत गरीब घराण्यातल्या भुरग्याक शिक्षण दिवचो ना जोपर्यंत शिकलेल्या भुरग्याक गरीब घराण्यातल्या नोकरीक दिवचो ना तोपर्यंत दयानंद सोपटे स्वतःक श्रीमंत आयुष्यात केन्ना म्हणचो ना. भावनो एकच हे उदाहरण आहा. आदरणीय आमचे मोठ्या राज्याचे ज्यांच्यानी जनतेची सेवा करता करता आयुष्य घालीत असता म्हणजे ह्यापर्यंत काम करता असताना खूप अनुभव असा. इतले सांगता की ह्या गोयानच हांव गोयाचे उलयना ह्या मांद्रे मतदारसंघात प्रत्येक घराघरांनी परिचय असा. दयानंद सोपटे 2012 पासून आजपर्यंत ह्या मांद्रे मतदारसंघात असलेले 9 पंचायती आणि 9 पंचायतीन असलेले वेगवेगळे वाडे आणि त्या वेगवेगळ्या वाड्यांनी असलेली घराघरांनी परिचय असा. घराघरांनी पावून जाणीव करून घेतलेल्या अडी अडचणी भावनो दयानंद सोपटे 24/7 म्हणजे दयानंद सोपटे जे उलयता ते करता
आणि दयानंद सोपटे ज्योत करपाचे आसा तेच उलयता. म्हणूनच आज माझ्या जनतेचो ह्या दयानंद सोपटेचेर विश्वास असो. बानो कोणाक कापासतात ना उरलेली कामां करपाक, कोण मंत्री जावपाचो आसा, कोण मुख्यमंत्री आसा. अरे दयानंद सोपटे सादो आमदार असताना ह्यो काही गोष्टी केल्ल्या असतात. म्हणून तुमकां एकच सांगता, आरोप कितकेय करू म्हाका पर्वा ना. आरोप करता हॉस्पिटलाचे, आरोप करता इलेक्ट्रॉनिक सिटीचे, आरोप करता खंय तरी 30 ML वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचे. भावानो तुमकां सगळ्यांक खबर आसा, जास्त टायम घेयना. आरोप जाता हॉस्पिटल खंय तयार करूंक ना. म्हाका दिसता हेका धाडपाची गरज आसा त्या हॉस्पिटलान. अरे हॉस्पिटल 100% तयार जाल्ले आसा. 100% तयार झाल्या नंतर गेल्या 6 महिन्या पहिली ह्या गोंया राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद यांच्या हस्ते त्याच बिल्डिंगेन डायलसीस युनिट सुरूय केल्लो आसा. जे आमचे किडनी पेशंट आसा आज वचून त्यांनी पळोवचे, बऱ्यापैकी ट्रिटमेंट घेतात. याचो अर्थ असो न्हू की हॉस्पिटल इनकम्प्लीट आसा. हॉस्पिटल कम्प्लीट झाला म्हणून ती सोय थंय झाल्ली आसा. अरे कोण सांगता इलेक्ट्रॉनिक सिटी जावंक ना. माझ्या एका भावान बाब आमचो त्याच पंचायतीचो पंचमेन जो बाब शैलेंद्र परब, काल ते मुद्दम गेलो ते सगळे पळयले. रोड कनेक्टिव्हिटी 100% झाली आसा, इलेक्ट्रिसिटी 100% झाली आसा, उदकाची टँक झाली आसा, सबस्टेशन इलेक्ट्रिक झाले आहा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग 90% झाली आहा. त्याच इलेक्ट्रॉनिक सिटीन मोठे 3 प्रोजेक्टचे फक्त फाउंडेशन घालपाचे आसा. खंत करचे न तू, खंत केली इतली जी जमीन त्या तुये गावच्या माझ्या जाणट्यांची भावांची तू विकली, कमिशन कोट्यांनी घेतले ते कोटी कसे पचतले त्याची खंत कर. त्या इलेक्ट्रॉनिक सिटीची तू खंत करपाची गरज ना. तुका आताच सांगता तुझी जे आरोप करता त्या जनतेकच हांव दाखयतलो. त्या जनतेच पळयतली की इलेक्शन आणि इलेक्शनचा रिझल्ट आणि फॉर्मेशन ऑफ गव्हर्नमेंट जातकच विदिन 15 डेज जे 3 मोठे प्रोजेक्ट जे वेटिंग ओनली फॉर द फाउंडेशन, लेईंग ऑफ फाउंडेशन स्टोन, म्हणजे फाउंडेशन स्टोन घालपाचे आहा, ते 15 दिसां भितर घालतलो. आणि जर तुका जर जाय जाल्यार तुकाय उद्घाटनाक व्हरतलो. पावन 30 ML प्लांट कोण सांगता कितें जालें ना. ह्या मनशान पळोवचे, ह्या मनशान चेक करची फायल. 30 ML वॉटर ट्रिटमेंट प्लांट ऑफ 82 crores नियर ITI इन तुयेम जाल्लो आसा, टेंडर जाल्लो आहा. 82 crores वर्क्स ऑर्डर बाकिया कन्स्ट्रक्शन, हांव कंपनीचे नांवय सांगता, बाकिया कन्स्ट्रक्शन कंपनीन हातान वर्क्स ऑर्डर ही दिल्ली आहा. याचो अर्थ असो की दयानंद सोपटे पहिले फावट ह्या मांद्रे मतदारसंघाचा आमदार जातकच जे उदकाची म्हणजे पाण्याची जो समस्या आहे ती सॉल्व्ह करच्या खातीर 82 crores 30 ML वॉटर ट्रीटमेंट प्लांट थंय मार्गाक लायतलो. पावन इतलेच नाही, केरी तेरेखोल गावांत, तेरेखोलचो गाव जे आमचो मांद्रे मतदारसंघ सुरू जाता, गेली 60 वर्सां त्या गावान अजूनही लाईट म्हणटा ती महाराष्ट्राची आसा. दयानंद सोपटे आमदार जातकच त्या भावांक मेळटकच पहिले मनान ठरयले की ह्या टमांक त्या गावान ह्या गोयची लाईट पावयतलो. बावन 4,16,00,000 रुपये गेले 3 महिन्या पहिली फाउंडेशन घातले, काम नेटान आहा, कॉन्ट्रॅक्टरान एश्युरन्स दिले आहा. विदीन 20 डेज ह्या गोयची लाईट ओनली आफ्टर 60 इयर्स ह्या तेरेखोलान पावयतलो. दयानंद सोपटेची मिनिस्टर ना, दयानंद सोपटे मिनिस्टर ना, दयानंद सोपटे लोकांक दिल्लो नुसतो आमदार आहा. तुकाय ते लायटीच्या उद्घाटनाकय पेडे खावपाक व्हरतलो, काळजी करू नका. बानो विकास, विकासाच्यो बातो ह्या लक्ष्मीकांत पार्सेकारान ह्या दयानंद सोपटेक शिकोवपाची गरज ना. हांव नमन करता, हांव नमस्कार करता माझ्या जनतेक, हांव नमन करता, हांव उपकार आठयता माझ्या जनतेचे. त्यांचो सल्लो म्हाका मोठो आसा. आज पर्यंत त्यांच्या नावाचेर, त्यांच्या जीवाचेर, त्यांच्यांनी दिल्ल्या सल्ल्याचेर ह्या दयानंद सोपटेन काम केले आसा. आज पर्यंत जे केले, जे उरल्यात तेही करतलो, कारण तुम्ही मनान ठरयले आसात. म्हणजे येदोडलो जनसमुदाय आज तुम्ही जमलेले आसात दाखवून दिवपाक की येणाऱ्या 14 फेब्रुवारी दीस आम्ही तुमच्या फाटल्यान आसा. येणाऱ्या 10 मार्चाक जो रिझल्ट जातलो त्या 10 मार्चा दीस दयानंद सोपटे ह्या मांद्रे मतदारसंघाचो 3रे फावटी आमदारय जातलो. भावानो काळजी करपाची गरज ना.
सर्वेश्वर शावेन म्हटले की ह्या मांद्रेच्या मतदारसंघात असलेले नऊ गावांत असलेली माझी जनता घराघरांनी परिचय असा, घराघरांनी जोडी अडचणी खबर असा, सोडोवपाचो प्रयत्न केल्लो आहा. हेच्या फुडे ज्या प्रयत्नांक तुम्ही यश दिले, हे प्रयत्न चालूच रतले, चालू जो पर्यंत रवतले तो जो पर्यंत माझे ह्या मांद्रे मतदारसंघातले गरीबातलो गरीब भुरगो शिक्षणाक वंचित जावचो ना. गरीबातलो गरीब भुरगो शिकलेलो जो पर्यंत गव्हर्नमेंट नोकरी किंवा प्रायव्हेट नोकरी मिळची ना, तो पर्यंत दयान सोपटे स्वस्त बसचो ना. एकच नमत करता, आमचे सौभाग्य असा ह्या पेडणे तालुक्यात येदो वडलो इंटरनॅशनल मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आदरणीय मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केला की 15 ऑगस्ट 2022 उद्घाटन जातले. त्या इंटरनॅशनल एअरपोर्टार भरपूर नोकऱ्यो मेळटल्यो. त्या इंटरनॅशनल एअरपोर्टार माझे जे टॅक्सीवाले भाव असतात त्यांच्यो टॅक्सी लागतल्यो, खंत करपाची गरज ना. जसे आमचे मुख्यमंत्री म्हणतात तसे भिवपाची गरज ना. बानो इलेक्ट्रॉनिक सिटी थंय हजारांनी नोकऱ्यो जातल्यो. या उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक ज्यांना आयुष मंत्री असले त्यांना आयुष म्हणजे आयुष हॉस्पिटल कम रिसर्च सेंटर जाल्ले हा, थंय हजारांनी नोकऱ्यो आसतल्यो. म्हणजे एके सायडी गव्हर्नमेंटय नोकऱ्यो आसतल्यो आणि दुसरे सायडीन प्रायव्हेट सेक्टरांय नोकऱ्यो आसतल्यो. नोकऱ्याचो विशयाची म्हाका दिसता आम्ही रोखडेच म्हणजे अडचण आसा ती पयस करतले. परत एकदा एकटे सांगता की दयानंद सोपटे अजून ह्या व्यासपीठावर सांगता गरीब असा. दयानंद सोपटे तुम्ही निवडून देतात माझ्या गरीब जनतेची सेवा करपाक. ह्या मांद्रे मतदारसंघातले नवे पंचायतीचे डेव्हलपमेंट करतात. बानो खूप उदाहरणं असतात. 56 वर्षा झाली ते भाटी वाडो मोरजी हंगा रिटेनिंग वॉल नसली ती म्हाका दिसता 3.5 कोटी खर्च करून बांधलेली आहा, काम सुरू आहा. मोरजे गावाचे नाले ज्याच्यामुळे जे डिसल्टिंग झाले ना, उदक खारे भरले, शेतांनी घुसले, शेत भरले, त्याचे काम सुरू झाले हा. माझे सरपंच उपसरपंच आणि मोर्चेचे पंच मेंबर त्याका विटनेस असा. बानो सांगपाक खूप हा वेळ कमी असा, नक्कीच बोलन फाय म्हणजे बोलतकतच जाता असे ना, पण नक्कीच तुम्ही विश्वास दौरलेलो आहात. तो विश्वास तुम्ही विश्वासाक पात्र ठरतोय. परत एकदा मोठ्या संख्येन ह्या सभेक तुम्ही जमल्यात. जमताना तुम्ही हे दाखवल्यात प्रेम जो असा पहिलेपासून तो आजही असा, आपुलकीची भावना ती असा. बानो आपुलकी प्रेम जो तुम्ही दिलो असा तो मनान दौरून 10 मार्च 2022 नंतर हो दयानंद सोपटे गेली 2017 पासून आजपर्यंत तुमच्या बरोबर तुमच्या हाती घात घालून जे फुडे वयता तसो तुमच्या बरोबर रावतलो, तुमच्या हाताक घात घालून फुडे वतलो, स्वतःय फुडे वयतलो आणि तुमकाय फुडे वतलो. इतले सांगता आणि माझे भाषण पुरे करता. देव बरे करू. देव बरें करूं. अशें म्हणटात की गोमंतक ही परशुरामाची भूंय आणि ह्या परशुरामाच्या भुंयेतलो मांद्रे हो आयचो वाठार आणि ही जाहीर प्रचार सभा. आणि आयज ह्या सभेक तुम्ही सगळे हांगा उपस्थित असात आणि हांगा खास करून मुखेल सोयरे म्हणून हांगा आयिल्ले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तशेंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी हांगा आयिल्ले असात. तर हांव रिक्वेस्ट करतां देवेंद्र फडणवीस हांकां की तांणी मार्गदर्शन करचे. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि 14 तारखेला तुमच्या आशीर्वादानं रेकॉर्ड मतांनी जे निवडून येणार आहेत ते दयानंद भाई सोपटे. पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले, दत्तरामजी ठाकूर, मधु परब, दीपा तळकर, सर्वच मंचावरील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पंच, सरपंच आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक भाईंना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आला आहात की आजच मतदान घेऊन टाकलं
तर एक रेकॉर्ड मताने भाई आजच निवडून येऊ शकतात. जणू काही सगळा मतदार संघच आज या ठिकाणी उपस्थित आहे असं चित्र तुम्ही निर्माण केलंय. भाई जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्यातनं एक तळमळ दिसत होती. जो खरा कार्यकर्ता असतो, जो जमिनीवरचा असतो, ज्याच्या मनामध्ये लोकांबद्दल संवेदना असते, प्रेम असतं, ज्याच्या जीवनामध्ये आपल्या भागातली जनता सर्वोपरी असते, तो व्यक्ती इथनं बोलत नाही, तो इथनं बोलतो. तसे भाई हृदयातनं तुमच्याशी संवाद करत होते आणि मला असं वाटतं की आपला लोकप्रतिनिधी असाच असला पाहिजे. लोकप्रतिनिधी निवडत असताना आपण आपले पंतप्रधान मोदीजी सांगतात की सेवक निवडा, मालक निवडू नका, शासक निवडू नका, दलाल निवडू नका, असा व्यक्ती निवडा की जो सेवक म्हणून आपलं काम करेल. आणि ज्यांनी इतके वर्ष या ठिकाणी भाईंची कारकीर्द बघितली आहे, या माणसाने कधीही सेवकाचा भाव सोडला नाही, तो जनतेचा सेवक म्हणूनच काम करत राहिला. खरं तर मगाशी अतुल भोसले असं म्हणाले की मी हे बघण्याकरता आलो की मुख्यमंत्र्यांना हरवणारा आमदार कसा दिसतो. ते याकरता म्हणाले की महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध आम्ही डॉक्टर अतुल भोसलेंना उभं केलं होतं. 80,000 मतं त्यांना मिळाले, 2-3,000 मतांनी ते राहून गेले, नाहीतर तेही जायंट किलर झाले असते आणि मुख्यमंत्र्याला त्यांनी हरवलं असतं. त्यामुळे ते पाहायला आले की हे कसे दिसतात ज्यांनी मुख्यमंत्र्याला हरवलं होतं. म्हणजे जेव्हा संधी मिळेल त्यावेळी त्यांनाही कमाल अशाच प्रकारे दाखवता येईल. पण मला असं वाटतं की जनतेचा आशीर्वाद जेव्हा मिळतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती किती मोठा आहे, त्याच्याकडे किती पदं आहेत, ही महत्वाची नसतात. खरं तर मला अतिशय दुःख आहे की पारसेकर सरांनी या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला. माझा सवाल आहे, हे खरं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीला आमचे श्रीपाद भाऊ असतील, मनोहरभाई असतील, पारसेकर सर असतील, आर्लेकर असतील, सगळे लोक होती. पण त्याच वेळी हाही सवाल आहे की याच पक्षानं तुम्हाला अध्यक्ष केलं, याच पक्षानं तुम्हाला आमदार केलं, याच पक्षानं तुम्हाला मंत्री केलं, याच पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्री केलं, आणि मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही काय केलं आम्हाला माहिती नाही, पण जनता एवढी नाराज झाली की जनतेने तुम्हाला घरी बसवलं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा अपेक्षा करता. मी त्यांना समजावून सांगितलं, माझं काम होतं ज्येष्ठांना समजावून सांगायचं असतं, मी त्यांना समजावून सांगितलं. व आजही आम्ही 4-4 सर्व्हे केला, पण कितीदाही सर्व्हे केला तरी सर्व्हेमध्ये नाव सोपटेंचंच येतं, तुमचं नाव येत नाही. त्यामुळे आम्हाला सोपटेंनाच निवडून दिलं पाहिजे. पण तरी देखील या ठिकाणी ते उभे राहिले आणि आज वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ते सांगतायत. इलेक्ट्रॉनिक सिटी बद्दल बोलतात. अरे, तुम्हाला पक्षाने मुख्यमंत्री केलं म्हणून तुमच्या कार्यकाळात झालेली सगळी कामं तुमची नाही आहेत. तुमच्या पाठीशी मोदी उभे होते म्हणून ही सगळी कामं या ठिकाणी होऊ शकली. आज मोपा एअरपोर्ट असेल, इलेक्ट्रॉनिक सिटी असेल, लॉजिस्टिक हब असेल, जे जे काही कामं या गोव्यामध्ये झाली ती होण्याचं कारण एकच आहे की पाठीशी भक्कमपणे मोदीजी उभे होते. मोदीजी, अरे इलेक्ट्रॉनिक सिटी मोदीजींनी इथे अलाव केली म्हणून इथे झाली. मलाही पाहिजे होती महाराष्ट्रामध्ये, पण मोदीजींनी सांगितलं हे सगळे प्रकल्प गोव्यामध्ये झाले पाहिजे म्हणून या ठिकाणी ही सिटी त्या ठिकाणी झाली. आणि एका अशा प्रकारचं ज्यावेळेस एखादा प्रकल्प येतो
काही दोन दिवसात प्रकल्प तयार होत नाही, जोपर्यंत संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होत नाही तोपर्यंत कधीच उद्योग येत नाही। मी सोपट्यांचं अभिनंदन करेन की आज ते आमदार झाल्यानंतर 100% इन्फ्रास्ट्रक्चर हे इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये तयार झालंय, रस्ते आहेत, पाणी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, आणि एवढंच नाही तर आता 3 उद्योग देखील त्या ठिकाणी आले आहेत। आणि येत्या काळामध्ये मोपा एअरपोर्टचं उद्घाटन झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक सिटीमध्ये उद्योग येतील की या ठिकाणी गोव्यामध्ये एक उद्योगाची नवी इकोसिस्टीम तयार होईल। आणि याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते भारतीय जनता पक्षाचं आहे, माननीय मोदीजींचं श्रेय आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही केलेलं काम इतकं चांगलं असतं आणि इतक्या लोक उपयोगी गोष्टी पारसेकर सर तुम्ही केल्या असत्या तर जनतेनं तुम्ही मुख्यमंत्री असताना रेकॉर्ड मतानं सोपटेंना का निवडून दिलं असतं हा सवाल कधीतरी त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे। पण आज तेवढंच नाहीये, आज खरं म्हणजे मला एका गोष्टीचं अजून दुःख होतं, या ठिकाणी मगोसारखा पक्ष उभा आहे। खरं म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष, या गोव्याचा आपला पक्ष, पण मगो पक्षाबद्दल माझी एकच तक्रार आहे, एकच तक्रार आहे। खरं म्हणजे ते कधी आमच्या सोबत होते कधी नव्हते, राजकारणात चालतं, पण मगो पक्षाने या गोवा सोबत एकच घात केला आणि तो घात म्हणजे तृणमूल काँग्रेसला त्यांनी या गोव्यामध्ये आणलं। ही तृणमूल काँग्रेस काय आहे, ही तृणमूल काँग्रेस काय आहे आपण समजून घेतलं पाहिजे। या ठिकाणी बंगालमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या आणि निवडणुकांमध्ये ममता दीदींचे तृणमूल काँग्रेस निवडून आली त्यावेळी बंगालमध्ये जे काही झालं ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं। त्या ठिकाणी बंगालमध्ये आमचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते 8 कार्यकर्त्यांची हत्या करून टाकली, त्यांना चौकावर लटकवलं, त्यांचे हात पाय तोडून टाकले, त्यांची गर्दन छाटून टाकली। त्यांचा काय ठिकाणी दोष होता, त्यांचा एकच दोष होता की त्यांनी त्या ठिकाणी भारत माता की जय म्हटलं होतं, त्यांनी जय श्रीराम म्हटलं होतं, त्यांनी भाजप जिंदाबाद म्हटलं होतं। अशा आमच्या 8 कार्यकर्त्यांना या तृणमूल काँग्रेसने त्या ठिकाणी मारून टाकलं। अरे त्याही पेक्षा आमच्या 24 भगिनी, आमच्या 24 भगिनी त्यांच्यावर या तृणमूलच्या गुंडांनी बलात्कार केला, अत्याचार केला, त्या माझ्या भगिनींचा दोष काय होता। त्यांनी केवळ भारत माता की जय म्हटलं होतं, त्यांनी केवळ जय श्रीराम म्हटलं होतं, त्यांनी केवळ भाजप जिंदाबाद म्हटलं होतं। आमच्या 24 भगिनींवर या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी त्या ठिकाणी बलात्कार केला। 60 वर्षाची आमची एक भगिनी, 60 वर्षाची भगिनी, अरे या नराधमांनी तिलाही सोडलं नाही, त्या माझ्या 60 वर्षाच्या माते समान भगिनीवर भर चौकामध्ये बलात्कार केला आणि तिच्या सुनेला तिच्या समोर मारून टाकलं। असा हा तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष की ज्याने केवळ हिंसेच्या भरोशावर त्या ठिकाणी आपलं दुकान उभं केलंय आणि केवळ बांगलादेशी लोकांच्या भरोशावर त्यांना भारतामध्ये आणून आणून या ठिकाणी भारताच्या एकात्मतेला धोका देऊन या ठिकाणी निवडून येण्याचं कारस्थान जे करतात त्या तृणमूल काँग्रेसला या गोव्यामध्ये आणण्याचं पाप हे मगो पक्षाने केलंय, मगो पक्षाने केलंय। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, या गोव्याला हे मान्य नाहीये। हा गोवा सर्वांना सोबत घेऊन राहणारा, शांतपणे जगणारा अशा प्रकारचा गोवा, पण या गोव्यामध्ये येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती आल्या तर हा गोवाही अशाच प्रकारच्या हिंसेचा या ठिकाणी बळी पडेल। आणि म्हणून आज खरं म्हणजे या मगो पक्षाला विचारा
या मगो पक्षाला विचारा कि ज्या तृणमूल काँग्रेस ने त्या ठिकाणी हत्या केल्या, बलात्कार केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पैशावर निवडणुका लढताना तुम्हाला शरम वाटत नाही का? तुम्हाला लाज वाटत नाही का? हा सवाल हा मगो पक्षाला विचारला पाहिजे. अरे भाऊसाहेब बांदोडकर जर आज जिवंत असते तर त्या ठिकाणी गोव्याच्या सीमेवर उभे राहिले असते आणि आपल्या छातीचा कोट करून सांगितलं असतं, माझ्या गोव्यामध्ये या तृणमूल काँग्रेसला मी प्रवेश करू देणार नाही, यांच्या पैशाला माझा पक्ष विकू देणार नाही. पण आज ही सगळी मंडळी एकत्रित झाली आहे आणि कशा प्रकारचे उमेदवार, कशा प्रकारचे उमेदवार, 27 कोटी रुपयाचे घोटाळे ज्यांच्या नावाने आहे, FIR आहे, कधी जेलमध्ये जातील माहिती नाही, असे लोक जर तुमच्याकडे निवडून आले तुमची सेवा करणार आहेत का? मेवा खाण्याकरता येतात, सेवा करण्याकरता नाही. हे निवडून आल्यानंतर तुमच्या डोक्यावर बसून या ठिकाणी दलाली करतील, तुम्हाला काही देखील मिळणार नाही. आणि म्हणून आज खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी, भाई सोपटेंच्या पाठीशी ताकदीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे. 10 वर्ष भारतीय जनता पक्षाने या गोव्याला स्थैर्य दिलाय, विकास दिलाय. आज तुम्ही बघा गोव्यामध्ये रस्ते, हायवे, ब्रिजेस इतकं चांगलं काम झालंय. उत्तरेतनं दक्षिणेकडे जाण्याकरता आज वेळ लागत नाही हे गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अटल सेतू असेल, जुवारीच्या आयकॉनिक ब्रिजचं काम असेल, काणकोण सारख्या साऊथच्या भागामध्ये बायपास असेल, या ठिकाणी सुपर स्पेशालिटी असेल, या ठिकाणी 19 कॉलेजेस असतील, या ठिकाणी फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी असेल, या ठिकाणी मोप्याचं एअरपोर्ट असेल, या ठिकाणची इलेक्ट्रॉनिक सिटी असेल, एक नाही हजारो प्रोजेक्ट या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतात हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाने 10 वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट या ठिकाणी दिलाय. अरे गोव्यामध्ये ते दिवस देखील आम्ही बघितले, 5 वर्षात 7 मुख्यमंत्री, 10 वर्षात 11 मुख्यमंत्री, मुख्यमंत्री रात्री झोपला की सकाळी उठतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री आंघोळीला गेला की कपडे घालतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री, मुख्यमंत्री जेवायला बसला तर ठेकर देतपर्यंत दुसरा मुख्यमंत्री, ही अवस्था या गोव्याची आम्ही बघितली आहे. पण भारतीय जनता पक्षानं एक अतिशय स्टेबल अशा प्रकारचं सरकार दिलं आणि म्हणूनच या ठिकाणी विकास होऊ शकला. आणि या ठिकाणी हा विकास करताना ज्या वेगवेगळ्या योजना आमच्या मनोहरभाई परिकरांनी या ठिकाणी आणल्या, गोवा एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 100% पॉप्युलेशन ही हेल्थ इन्शुरन्स स्कीमनी या ठिकाणी संरक्षित आहे. कोणालाही या ठिकाणी आजार झाला तर त्याला हेल्थ इन्शुरन्स मिळतो. हे आश्वासन नाही वचन आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा खरं म्हणजे आमच्या माता भगिनींना समर्पित आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय झालाय. पण त्याही पेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आता आपलं सरकार पुन्हा जेव्हा येईल त्यावेळी आमच्या माता भगिनींच्या नावानं जर घर खरेदी केलं तर केवळ 2% व्याजानं कर्ज मिळेल हा निर्णय घेण्यात आलाय. आमचे जेवढे बंधू इथे उपस्थित आहेत त्यांना सांगून देतो, तुमच्या नावाने घेतलं तर 4% व्याज लागेल,
आणि आमच्या भगिनीच्या नावाने घेतलं तर 2% व्याज लागेल। त्यामुळे हुशारी यातच आहे की गृहलक्ष्मीलाच घराचा मालक बनवा आणि आमच्या सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी घर देण्याचा निर्णय, ज्यांचा जो प्लॉट नाही त्यांना प्लॉट देण्याचा निर्णय। या ठिकाणी आमचे जे महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, या प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपला त्या ठिकाणी हाताला काम मिळावं या दृष्टीने सरकारच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्या सगळ्या टूरिझम डिपार्टमेंटच्या प्रॉपर्टी मध्ये सगळीकडे महिला सेल्फ हेल्प ग्रुपच्या वस्तू विक्री करण्याकरता कंपल्सरी स्टोर ठेवावं लागेल। अशा प्रकारचं आपल्या या संपूर्ण या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलेलं आहे। अशा अनेक गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि एवढंच नाही तर खरं म्हणजे केवळ महिलाच नाही, आमची जी तरुणाई आहे या तरुणाईच्या हाताला काम मिळणं महत्वाचं आहे। एकीकडे सरकारी जॉब्स तर आहेत, प्रायव्हेट जॉब्स मध्ये देखील आमच्या तरुणाईला सिक्युरिटी असली पाहिजे, प्रायव्हेट जॉब मध्ये देखील सोशल सिक्युरिटी असली पाहिजे। सरकारी जॉब सारखा प्रायव्हेट जॉबही सिक्युअर राहायला पाहिजे। आणि म्हणून आमच्या आपल्या सरकारनं आता ठरवलंय, अनेक लोक सांगतात बेरोजगारी भत्ता देऊ म्हणणाऱ्यांनी आमच्या गोव्यातल्या तरुणाईला जो उद्योग नोकरी देईल त्या उद्योगाला ईपीएफओच्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये महिना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाईल। म्हणजे ज्या आमच्या तरुणाला नोकरी मिळेल त्याचा ईपीएफओचा अकाउंट उघडेल, त्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये जातील तर त्याला नोकरी देखील सिक्युअर होईल, ती फॉर्मल सेक्टर मध्ये मिळेल। आणि ज्यावेळी तो रिटायर होईल त्यावेळी त्याला ईपीएफओचे बेनिफिट मिळतील, त्यावेळी त्याला त्या ठिकाणी पेन्शन मिळेल, सगळ्या प्रकारचे बेनिफिट मिळतील। म्हणजे आम्ही आमच्या तरुणाला लाचार करत नाहीये, पैसा आम्ही खर्च करतोय, पण आमच्या तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळण्याकरता या ठिकाणी पैसा भारतीय जनता पार्टी खर्च करते आहे। खरं म्हणजे मला पुढच्या सभेलाही जायचं आहे, पण माझी विनंती आहे हे 22 जी आश्वासनं या ठिकाणी दिली आहे, वचनं दिली आहे, ती आपण बघा। एक एक वचन हे गोव्याच्या सामान्य माणसाकरता आहे। आज दयानंद सोशल सिक्युरिटी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये आपण द्यायचो, आता ते 3,000 रुपये करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारनं या ठिकाणी घेतलेला आहे की ज्याचा एक मोठा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो तुम्हाला एवढीच विनंती मी करण्याकरता आलो आहे, ही साधी निवडणूक नाही आहे, या निवडणुकीमध्ये गोव्याचे लचके तोडण्याकरता अनेक पक्ष या ठिकाणी उतरले आहेत। अनेकांना असं वाटतं की या गोव्यामध्ये आपण येऊन या ठिकाणी गोव्याचे लचके तोडावे आणि त्या माध्यमातून आपली घरं भरावी, पण या ठिकाणी एकच पक्ष आहे जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वामध्ये या गोव्याच्या विकासाकरता डेडिकेटेड आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, निवडणूक जरी 5 वर्षाची असली तरी चुकीची लोक जर निवडून गेली, चुकीचं सरकार गेलं तर 15-20 वर्ष त्याचे परिणाम भोगावे लागतात। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये चुकीचं मतदान करून चालणार नाही, या निवडणुकीमध्ये तुम्ही चुकलात तर उद्या पुढची पिढी तुम्हाला विचारेल की गोव्याचा सत्यानाश होत होता त्यावेळी तुम्ही काय करत होतात, तुम्हाला शर्मेनं मान खाली घालावी लागेल। आणि म्हणून या निवडणुकीतून गोव्याचं भाग्य ठरणार आहे, ही केवळ सोपट्यांची निवडणूक नाही आहे, ही गोव्याची निवडणूक आहे, गोव्याच्या भाग्याचा फैसला करायचा आहे। अरे मोदीजीं सोबत गोवा गेलं तर हे गोवा पुढे जाणार आहे, तुमच्या स्वप्नातलं गोवा तयार होणार आहे। आणि म्हणून 14 तारखेला सकाळी उठा, आपला आवरा आपल्या इष्ट देवतेला नमन करा आणि थेट जाऊन त्या ठिकाणी कमळाचं बटन दाबा। तुम्ही ज्या क्षणी कमळाचं बटन दाबाल मत तर सोपटेला मिळेल, पण शॉक त्यांना लागेल जे तुमचे विरोधक आहेत। आणि म्हणून येत्या 14 तारखेला सोपटेंना प्रचंड मताने विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय गोवा, देव बरे करू।
खूप खूप मनापासून धन्यवाद सर. गोयचो मांद्रे मतदारसंघ आणि मांद्रे मतदारसंघातले हो इतलो व्हडलो जनसमुदाय आणि मांद्रेचो विकास जर करपाक जाय जाल्यार प्रत्येकान सारासार विचार करून विचारपूर्वक निर्णय घेवपाचो आयज वेळ आयिल्लो आसा. कारण अवघे 2 दीस उरल्यात, 1 दीस मदलो उरला. 14 तारखेक सारासार विचार करून तुमच्या गांवचो फुडार, तुमच्या देशाचो फुडार, तुमच्या राज्याचो फुडार तुमच्याच हातान आसा. तर सारासार विचार करून मतदान करात आणि सगळ्यांक खूप खूप मनापासून देव बरें करूं.